शिवसेना भाजप युतीचा पराभव करण्यासाठी माकपने पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी बहुजन विकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीसह सपा बसपा आणि इतर सर्व समविचारी पक्षांना साथ घातली आहे. पालघरमध्ये माकपचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी प्रयत्नशील होती. याबाबत माकपच्या जिल्हा कार्यकारिणीने 19 मार्चला झालेल्या बैठकीत सहमती दर्शवल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला. पालघरमध्ये माकप आणि बविया यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलनाचा निर्णय जाहीर केला. आगामी सर्व निवडणुका माकप आणि बविया हे एकत्र लढवतील असं माकपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अशोक ढवळे यांनी जाहीर केलं. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला माकपने पाठिंबा दिल्याची घोषणा झाल्यानं या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही निवडणूक शेट्टी याच चिन्हावरच लढवण्यात येईल असं सांगण्यात आलं. विधानसभा निवडणुकीत डहाणू, विक्रमगड आणि इतर मतदारसंघात माकप लढणार आहे.